मला अतिशय आनंद होतो आहे की कदमांचा इतिहास लिहिण्याचा कदमांचा इतिहास पुस्तक छापण्याचा पहिला मान हा महाराष्ट्रामध्ये रामदास कदम यांनी घेतला आहे. शिंदे साहेबांनी 3 पुस्तकं दिली. एक विरोधी पक्ष नेता असताना वस्त्र हरण म्हणून पुस्तक दिलं आणि त्या पुस्तकाचं प्रास्ताविक हे शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेलं आहे. दुसरा पुस्तक मी लिहिलंय प्लास्टिक बंदी पर्यावरणाचं आणि हे तिसरं पुस्तक माझं. आपली इच्छा असेल साहित्यिक व्हायची तर साहित्यिक म्हणून कदम पुढे कमी नाही. आज वाईट वाटतंय की आज बाबासाहेब पुरंदरे आपल्यामध्ये नाही आहे. त्यांनी माझी फार खूप वाटली आणि म्हणून शिवसेना प्रमुखांचा एक शिवसेनिक म्हणून कडवा शिवसेनिक म्हणून विधिमंडळामध्ये काम केलं, विधिमंडळाच्या बाहेर काम केलं. मगाशी शंभूराजांनी खंत व्यक्त केली की रामदासबाईंनी आलं पाहिजे, विधिमंडळामध्ये भेटलं पाहिजे सगळ्यांना. राजा आपण पण छत्रपती आहोत, मराठी आहोत ना, समजते मला कोणी विचारत आहे. पुढे मी काय बोलणार नाही, त्या खोलामध्ये त्या विषयाकडे मला जायचं नाही. आपण केली आहे की तुम्ही फक्त रामदासबाई म्हणजे अगदी करारी बाणा, एकदम कडक स्वभावाचा जमदग्नी असं काही नाही. म्हणजे रामदासबाई लिहू पण शकता. आता कळलं की तुम्ही अजून 2 यापूर्वी पुस्तकं लिहिलेली आहेत, आता एक तिसरं आहे आणि तुम्ही आता कविता पण म्हणून दाखवली. मी शंभूराजला सांगत होतो, अरे रामदासबाईने त्या सुट्टीच्या काळात फार सगळं एकदम आत्मसात करून टाकलंय. तरी सुद्धा रामदासबाई आपल्याला निवृत्त होत आहे रामाई, आपल्याला सोबत आमच्या एक आपली टीम आहे आणि फक्त पुस्तकं लिहायचा विचार करू नका, साहित्यिक बनण्याचा विचार करू नका. काय साहित्यिक पण होऊ शकतो, काय जैनभाई पुस्तकं लिहू शकतो आणि आपल्याला प्रवाहामध्ये देखील राहायचं आहे. त्यामुळे आपली सेकंड इनिंग जी आहे, तुमची सेकंड इनिंग जोरदार सुरू करा. आम्ही आपल्या सोबत आहोत.